वेलकम न्यू क्लास। आजच्या क्लासमध्ये आपण बघूयात कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस, रेझिस्टन्सेसचे कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन्स। तुम्ही सेंगेजमध्ये वगैरे बुक ओपन केलं तर तुम्हाला दिसेल भरपूर काय काय असे डायग्राम, मोठे मोठे रेझिस्टन्सेस हे ते ते ते, आपण ते सगळं सॉल्व कसं करायचं आज शिकणार आहे। एकदम सोपं आहे, इझी आहे। सिट रिलॅक्स, रिलॅक्स म्हणजे झोप नको, फक्त लागू दे आणि केअरफुली ऐका, हे ऐकणं गरजेचं आहे। केअरफुली कम बॅक। मी तुम्हाला परत आता सांगतो, आय कांट हेल्प इट, की मी तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या 60-65 लोकांना, सगळ्यांना इंडिव्हिज्युअली मिस करतोय रिअली। कारण असा रिकामा क्लासमध्ये उभारून शिकवायला देर इज लिटरली नो फन। तुम्ही मध्ये मध्ये त्रास द्यायचे, मग तुम्हाला मी श करतो, मग त्यात थोडं माझी पण एंटरटेनमेंट झाली, थोडं रागवायला बरं वाटतं जरा। आता काय कोणाला रागवणार, रिकाम्या भिंती ना, सो इट्स डिफिकल्ट। एनिवे, लेट अस अगेन होप अँड प्रे ऑल दिस थिंग्स गेट ओवर क्विकली सो दॅट वी आर बॅक ऑन ट्रॅक। नेव्हर माइंड, कम बॅक। या क्लासमध्ये बघूयात कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन्स। ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचे थोडे लिहितो, मी बघा। आपण पहिल्यांदा सिम्पल सिरीज पॅरल शिकलेलो आहे, वी नो हाऊ टू फाइंड सिरीज पॅरल। तर कधीही आपल्याला कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन करायचे असतील तर काय काय करावं लागतं, सगळ्यात पहिल्यांदा सिरीज पॅरल आहे का बघा, त्यानंतर पोटेन्शियल इक्वेट करणे, पोटेन्शियल इक्वेट करणे किंवा पोटेन्शियल लेट अस से डिस्ट्रीब्यूट करणे, पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन आणि हे रिअरेंजमेंट। म्हणजे एखादं सर्किट जर कॉम्प्लिकेटेड असेल तर बऱ्याचदा दिस विल हेल्प। पोटेन्शियल काय करायचं, आपण पोटेन्शियल डिस्ट्रीब्युशन शिकलेलं आहे, मग ह्याच्या अगोदर क्लासमध्ये शिकलेलं, अगोदरच्या क्लासमध्ये पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट करा आणि ते दिलेलं सर्किट, घाणेरडं काय सर्किट असेल तर ते सिम्पल सर्किटमध्ये रिअरेंज करा। ते रिअरेंज केलं की झालं आपलं काम। तिसरा प्रकारची आपण सिमिट्री पण वापरायला शिकणार आहे। बऱ्याच गोष्टी सिमिट्री असतात तर सोपं जातं, सिमिट्री ओके। त्यानंतर आपण बघणार आहे लॅडर प्रॉब्लेम्स, हे आपण बघणार आहेत, सिमिट्री प्रॉब्लेम बघणार आहे, लॅडर प्रॉब्लेम बघणार आहे। त्यानंतर आपण रेझिस्टन्सेस इन 3D, म्हणजे क्यूब असला काय रेझिस्टन्स आहे ते सॉल्व कसं सॉल्व करायचं सगळं बघणार आहे आपण, ठीक आहे। हे सगळं आपण वन बाय वन बघू। आणि अजून बघणार आहे व्हीटस्टोन्स ब्रिज, व्हीट स्टोन गावातले खडे, नॉट लिटरली, हे का सायंटिस्टचं नाव आहे व्हीटस्टोन, तर तुम्ही गावातले खडे मेथड असं काय तर लिहाल, नथिंग लाईक दॅट, दिस इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट, व्हीटस्टोन्स नेटवर्क किंवा व्हीटस्टोन ब्रिज आपण बघूया, ठीक आहे। तर हे आपण गोष्टी वन बाय वन बघूयात। सगळ्यात पर्यंत बघू, तुम्हाला कधीही एखाद्या सर्किट समोर सगळ्यात पहिली स्टेप तुमची काय पाहिजे, युअर फर्स्ट स्टेप शुड बी त्यातलं सिरीज आणि पॅरल आयडेंटिफाय करा पटपट। आणि आपल्याला माहिती आहे सिरीज मध्ये R1+R2 होतं आणि पॅरल मध्ये 1/R=1/R1+1/R2+1/R3+1/R……, आणि दोन असतील तर R1+R2 हे सिम्प्लिफाय केलेलं आपण, ओके। हे तुम्हाला माहिती आहे ओके। आणि ते जर होत नसेल, त्यांनी पण सॉल्व्ह होत नसेल, तर आपण पुढच्या गोष्टी आपण बघूयात प्रॉब्लेम वन बाय वन। लेट अस सी, कम बॅक। आता मी सर्किट ड्रॉ करताना व्हिडिओला पॉज करत जाईल। बघा पहिलं अरेंजमेंट अशी आहे, क्वेश्चन आहे याच्या आतापर्यंत याच्यामध्ये सगळ्यात एकच क्वेश्चन असणार आहे, क्वेश्चन असणार आहे कॉमन क्वेश्चन, इथं पुढे सारखं सारखं सांगत बसत नाही क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन कॉमन असणार आहे, कॉमन क्वेश्चन फॉर द एंटायर क्लास ऑफ टुडे। फाइंड इक्वी व्हॅलंट रेझिस्टन्स अक्रॉस ए अँड बी, ए आणि बीच्या अक्रॉस इक्वेलंट रेझिस्टन्स काढा, बस हाच या क्लासचा कॉमन क्वेश्चन इथल्या पुढे सगळ्या प्रॉब्लेम्सना, ओके। ए पॉइंट हा आहे, बी पॉइंट हा आहे, रेझिस्टन्स इक्वेलंट काढा। अच्छा, आता सगळ्यात पहिली तुम्हाला स्टेप मी काय सांगितली आहे, पहिल्यांदा बघा सिरीज काय दिसते, पॅरल काय दिसते, ते आपलं सगळ्यात सोपं आहे। मला एक सांगा, हे बघून तुम्हाला कळते की हे दोन सिरीज मध्ये असणार आहेत, हे दोन सिरीज मध्ये पाहिजेत, ओके। आता हे काय मध्ये, हे काय असलं, ट्विंग, ओके। तर ह्याचा अर्थ असतो जम्प,
एक वायर अशी असेल दुसरी वायर अशी असेल असं जर एका सर्किटमध्ये ड्रॉ केलं तर हे काय असतं इंटरसेक्शन असतो चौघांचा म्हणजे तर चौक आहे हा म्हणजे हे ही वायर आणि ही वायर या ठिकाणी टच करते पण समजा टच करत नसेल ही वायर एक जातीय आणि ही वायर ह्याला टच न करता जाणार आहे तर आपण कसं करतो हे टोईंग जम्प दिस इज कॉल्ड जम्प तर या प्रकारे आपण जम्प करतो ओके तुम्हाला कळत आहे मी तुम्हाला सांगत होतो जम्प तर दिस इज जम्प इन सर्किट जेव्हा असं साईन असतं तेव्हा सर्किटचं इंटरसेक्शन असतं असं साईन असतं तेव्हा देर इज नो इंटरसेक्शन दिस वायर इज नॉट टचिंग दिस वायर ओके नाउ कम बॅक याचा अर्थ मला सांगा तुम्हाला रेझिस्टन्स सिरीज मध्ये कधी असतात मी तुम्हाला हजारदा सांगितलंय रेझिस्टन्स एका लाईन मध्ये दिसले म्हणजे सिरीज मध्ये असणं हे कंपल्सरी नाही रेझिस्टन्स सिरीज मध्ये कधी असतात जेव्हा त्यातनं एकच करंट पास होतो आता जो करंट यातनं पास होणार आहे मला सांगा तो करंट यातनं पण या आर मधनं पण तोच करंट पास होणार आहे का तर मध्ये इंटरसेक्शन नाही आहे कुठं इथं जर इंटरसेक्शन असतं तर काय होऊ शकलं असतं हा करंट हा करंट जो आहे हा करंट जर इथं इंटरसेक्शन असतं सपोज इंटरसेक्शन असं असतं तर हा जो करंट आहे हा करंट इथं येऊन असा आणि असा डिवाइड होऊ शकला असता ना
ओके गुड मॉर्निंग. कालचाच डिस्कशन पुढे नेऊ. काल आपण एक प्रॉब्लेम बघितला होता, आता पुढचा दुसरा प्रॉब्लेम बघूयात. समजा अशी अरेंजमेंट आहे, ओके, आणि ओके आय थिंक हा प्रॉब्लेम मी असा घेतलेला आहे याच्या अगोदर. आर 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 हा पॉइंट ए, हा पॉइंट बी. बोला, हा प्रॉब्लेम मी अगोदर घेतलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला जरा फास्ट सांगतो. हे दोन सिरीजमध्ये असतील का? तर येस, का असतील? कारण जो करंट यातनं फ्लो होईल असा, तोच करंट असा गोल फिरून यातनं फ्लो होईल ना. बघा, म्हणजे एकच करंट फ्लो होत असेल दोन रेझिस्टन्सेसमधनं, तर दोन रेझिस्टन्स आपण सिरीजमध्ये मानतो. ओके, तसंच मी ह्या दोघांना सिरीज म्हणू का? हो का? तर जो करंट असा फ्लो होतोय असा, तोच करंट असा गोल फिरून परत यातनं जाणार आहे. म्हणजे एकच करंट दोन मधनं फ्लो झाला, म्हणजे ते दोन दोघं पण काय झाले, सिरीजमध्ये आले. ओके, म्हणजे हे दोन सिरीज, हे दोन सिरीज, फाईन. अजून मला काय करता येतं का? नाही, अजून काय करता येत नाही. तर मला हे आर आणि आर सिरीजमध्ये काय झाले, टू आर झाले. बरं, हा टू आर मी काय करू शकतो? मी आता ह्याच्यातच मॉडिफाय करतो. हा टू आर मी असं करू का? एकच टू आर झाला ना, तर दोघांना काढून एकच केलं. इथं पण दोघांना टू आर काढून असं केलं, टू आर. ओके, आता हे टू आर आणि आर हे काय झालं, हे एकमेकांना पॅरलल आहे. हे एकमेकांना पॅरलल झालं, कसं करता येईल? टू आर आणि आर पॅरलल किती होतं? टू आर स्क्वेअर बाय थ्री आर ना, आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू. म्हणजे काय झालं हे? टू आर बाय थ्री. ओके, म्हणजे हे काय झालं दोन्ही मिळून? आय कॅन राईट रिप्लेस दिस विथ अ सिंगल रेझिस्टन्स. टू आर बाय थ्री हे पण रिप्लेस करता येईल मला सिंगल रेझिस्टन्सनी. टू आर बाय थ्री, ओके, फाईन. आता बघा, आता हे दोन्ही सिरीजमध्ये झाले ना. का सिरीजमध्ये? जो करंट असं जाणार तोच करंट यातनं जाणार परत. सेम करंट विल पास थ्रू बोथ द रेझिस्टन्सेस. म्हणजे दोन्ही परत सिरीजमध्ये, दोन्ही सिरीजमध्ये. म्हणजे याचे ॲडिशन करा. ह्याचे ॲडिशन काय होईल? टू आर प्लस थ्री, टू प्लस टू आर प्लस थ्री, फोर आर प्लस थ्री. सो म्हणजे हे दोघांना काढून मी काय करतो? एकच रेझिस्टन्स जोडतो, तो आहे फोर आर बाय थ्री. सॉरी, फोर आर प्लस थ्री नाही, फोर आर बाय थ्री. ओके, आता हा फोर आर बाय थ्री आणि हा आर हे दोन्ही पॅरललमध्ये झाले. मग काय करतो मी? फोर आर बाय थ्री आणि आर पॅरललमध्ये, म्हणजे काय झालं? फोर आर स्क्वेअर बाय थ्री अपॉन, किंवा जस्ट वन अपॉन आर इक्विवॅलंट इक्वल टू वन अपॉन आर प्लस थ्री बाय फोर आर. चार आणि तीन सात, दिस इज सेवन बाय फोर आर. म्हणजे आर इक्विवॅलंट काय झाला? फोर आर बाय सेवन. म्हणजे हे मी काय करतो? आय रिप्लेस दिस विथ अ सिंगल रेझिस्टन्स, फोर आर बाय सेवन. ओके, आता मला ए आणि बीच्या अक्रॉस काढायचं आहे, आपला क्वेश्चन तोच आहे. आता हे दोन्ही रेझिस्टन्स कसे झाले? सिरीजमध्ये झाले. का सिरीजमध्ये झाले? कारण अगेन जो करंट असं जातोय तोच करंट असं जातोय सिरीजमध्ये. म्हणजे हे दोन्ही काय झाले? फोर आर बाय, हे झालं आर प्लस फोर आर बाय सेवन, इलेवन आर बाय सेवन झाले. ओके, म्हणजे मी हे दोघांना काढतो आणि एकानेच रिप्लेस करतो, इलेवन आर बाय सेवन. आता हे दोघं झाले पॅरलल. जे पॅरलल झाले म्हणजे आर इक्विवलंट, जे फायनल आन्सर आता काय राहील? वन अपॉन आर इक्विवलंट इज इक्वल टू वन अपॉन आर प्लस सेवन बाय इलेवन आर. म्हणजे हे झालं एटीन बाय इलेवन आर. म्हणजे आन्सर काय झालं? इलेवन आर बाय एटीन आन्सर. ओम, कसं केलं कळलं? इट इज सो सिम्पलेस्ट प्रॉब्लेम. यात काय नाही फक्त सिरीज पॅरलल, सिरीज पॅरलल, सिरीज पॅरलल करत करत जायचं. ओके, पुढचा बघू आता प्रॉब्लेम आपण. आता हे तुम्ही नोट डाऊन करत केलं असेल, व्हेरी गुड. केलं नसेल तर नोट डाऊन करून घ्या. ओके, पेनमध्ये इंक भरली, फाईन.
नेक्स्ट प्रॉब्लम बघा. रेजिस्टन्सेस असे आहेत, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, याच्यामध्ये एक रेजिस्टन्स लावलेला आर, सगळे आर 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 ऑल आर. ओके फाइंड, सेम क्वेश्चन, फाइंड रेजिस्टन्स अक्रॉस ए अँड बी. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं कालच्या क्लासमध्ये, मागच्या जस्ट मागच्या प्रॉब्लेममध्ये तुमच्यासाठी, की तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघा सिम्पल ऑब्झर्वेशनने तुम्हाला सिरीज पॅरल दिसत आहे का. तर सिम्पल ऑब्झर्वेशन तर मला एक्झॅक्टली दिसत नाही आहे, ॲक्च्युअली दिसायला पाहिजे पण ठीक आहे, आत्तापर्यंत आपण शिकल्याच्या प्रमाणे तरी दिसत नाही आहे. ओके मग आता काय करा, दुसरी मेथड आपली काय होती, पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट करून बघा की अरे आपल्याला सगळे रिअरेंज करता येतं का. बघा पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट कसं करू, समजा ह्याचं एचं पोटेन्शियल मानना व्ही, एचं माना व्ही आणि बीचं माना झिरो. मी तुम्हाला म्हणलं ना कुठलाही आपण झिरो मानू शकतो, इन अ सर्किट आय कॅन अज्युम पोटेन्शियल ऑफ एनी पॉईंट ॲज झिरो अँड विथ दॅट रिस्पेक्ट आय कॅन फाईंड पोटेन्शियल ऑफ एव्हरी अदर पॉईंट्स. ओके सो इफ आय अज्युम पोटेन्शियल ऑफ बी इज टू बी झिरो, आता हे जर झिरो पोटेन्शियल मानलं तर हे झिरो 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 हे सगळं झिरो इथपर्यंत झिरो, म्हणजे हे काय झालं झिरो व्होल्ट. ओके आता हे झिरो व्होल्ट म्हणजे हे पण झिरो 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 म्हणजे हे पण झालं झिरो व्होल्ट, हे पण झिरो 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 हे पण झालं झिरो व्होल्ट. ओके आता इथलं पोटेन्शियल समजा व्ही आहे, इथलं पोटेन्शियल व्ही आहे, पण आता व्ही जे आहे ते व्ही आता कुठं मला प्रोपोगेट करता येत नाही, आय कॅनॉट प्रोपोगेट व्ही एनिवेअर कारण मध्ये रेझिस्टन्स आहे. बरं मग ह्याचं रेझिस्टन्स मला माहीत नाही, ह्याचं पोटेन्शियल, ह्याचं पोटेन्शियल घ्या एक्स, अननोन आहे, टेक इट एक्स. ओके आता हे झालं एक्स, तर ह्याच्या अक्रॉस हे पण एक्स, हे पण एक्स, हे पण एक्स आणि हे पण एक्स. ओके आता मी काय करतो, याच अरेंजमेंटला रिअरेंज करतो, लेट मी रिअरेंज. रिअरेंज कसं करता येईल बघा, किती पोटेन्शियल्स मी मानले या सर्किटमध्ये, एक आहे झिरो व्होल्ट, एक आहे व्ही व्होल्ट आणि एक आहे एक्स. हाच माझा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे ना, नेवर माइंड. पोटेन्शियल तीन पोटेन्शियल्स आहेत, मी काय करतो प्रत्येक रेझिस्टन्स इथनं उचलतो आणि त्या त्या पोटेन्शियलला लावतो. फॉर एक्झाम्पल हा आर, हा आर रेझिस्टन्स कशामध्ये, झिरो आणि एक्समध्ये, म्हणजे तो झिरो आणि एक्समध्ये लावतो मी, झाला. हा आर कशामध्ये, हा पण झिरो आणि एक्समध्ये, म्हणजे हा पण मी झिरो आणि एक्समध्ये लावतो, हा पण झाला आर, क्लिअर. हा पण झिरो आणि एक्समध्ये, म्हणजे हा पण काय करतो झिरो आणि एक्समध्ये लावतो, हा पण झाला. ओके आता हा रेझिस्टन्स एक्स आणि व्ही मध्ये, मग तो रेझिस्टन्स मी एक्स आणि व्ही मध्ये जोडतो, झालं. तुम्हाला काय फाईंड करायचं, ए आणि बी मधला इक्वलंट रेझिस्टन्स काढायचा आहे. ओके आता काय, दिस इज सिम्पलेस्ट, हे तिन्ही पॅरलल मध्ये आहेत, म्हणजे काय करतो मी, हे तिन्ही पॅरलल मध्ये आहेत, म्हणजे हा पॉईंट ए, हा एक्स आणि हा बी ना, हे पॅरलल म्हणजे काय झालं, हे दिस बिकम्स आर 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 पॅरलल, म्हणजे बिकम्स आर बाय थ्री, बिकम्स आर बाय थ्री. ओके आणि हे आर इथं आहे, तुम्हाला ए आणि बी च्या अक्रॉस काढायचं आहे रेझिस्टन्स. आता हे दोन सिरीजमध्ये झाले ना, हे दोन सिरीजमध्ये झाले का, कारण जो करंट असा जाईल तोच करंट असा जाईल, मध्ये कुठलं ब्रांचिंग नाही आहे, कळतंय, ब्रांचिंग, देर इज नो ब्रांचिंग इन बिटवीन. बर हे दोन्ही सिरीजमध्ये झाले, म्हणजे आर इक्वलंट काय झालं, आन्सर आर बाय थ्री प्लस आर, दिस इज फोर आर बाय थ्री, आन्सर क्लिअर. ओके नोट डाऊन करून घ्या. ओके गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम्स, लेट अस सी दिस प्रॉब्लेम फर्स्ट. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. ओके बघा पहिला हा प्रॉब्लेम बघूयात, तुम्ही प्रॉब्लेम नंबर टाकत जा, पण आता भरपूर एक डझन प्रॉब्लेम तरी कमीत कमी घेणार आहे. तुम्ही मगाचा जर दुसरा प्रॉब्लेम असेल तर पुट दिस थर्ड, थर्ड फोर्थ फिफ्थ. बर ठीक आहे बघा हा प्रॉब्लेम कसा करणार,
आता बघून तुम्हाला जस्ट पहिला बघा, तुम्हाला काही डायरेक्ट सिरीज पॅरल दिसतंय का? मला सांगा इथं सिरीज पॅरल आहे का कुठं? नाही आहे. बघा असं वाटेल तुम्हाला, अरे हा आर हा आर हा आर हे तर एकाच लाईनमध्ये दिसत आहेत, अरे पण हे सिरीजमध्ये पाहिजेत. पण नाही, मी तुम्हाला म्हटलं एका लाईनमध्ये दिसत आहेत म्हणजे सिरीज असणं गरजेचं आहे. तर नाही, सिरीजसाठी करंट तोच पाहिजे. जर इथनं जर हा कर असं जात असेल तर या करंट इथं थोडा विभागला गेला ना, आणि असा करंट जात असेल या ठिकाणी परत ब्रांचिंग आलं, थोडा करंट इथं पण डिस्ट्रीब्यूट झाला. म्हणजे जो करंट या आर्मनं गेला तोच करंट या आर्मनं गेलाच का? नाही. जाईल का? नाही, नॉट नेसेसरली. त्यामुळे हे दोघी सिरीजमध्ये नाही आहेत. ओके, पॅरलल पण असं दिसत नाही आहे, वाटत नाही की पॅरलल तरी असतील का, बघू चेक करू. बरं, त्यामुळे जेव्हा आपल्याला नुसतं ऑब्झर्वेशन दिसत नाही सिरीज पॅरलल, तेव्हा काय करा, पोटेन्शियल डिस्ट्रीब्युट करा. कसं करता येईल? याचं पोटेन्शियल समजा मानलं व्ही आणि याचं मानू झिरो, आणि मध्ये एखादा अननोन बिनोन असेल तर एक्स वगैरे मानू. बघा आता हे जर व्ही असेल तर हे व्ही, हे झालं व्ही. आता हे व्ही म्हणलं की हे पण झालं व्ही, कारण मध्ये रेझिस्टन्स नाही आहे कुठंच. ओके फाईन, आता हे झालं झिरो, हे झालं झिरो म्हणलं की हे झालं झिरो, हे झिरो म्हणलं की हे पण काय झालं झिरो. कळत आहे कनेक्शन कसं आहे तिथं वायर्सचं? मध्ये रेझिस्टन्स नसल्यामुळे असं करता आलं मला. ओके आता बघा, सगळ्याच्या अक्रॉस रेझिस्टन्सेस पोटेन्शियल मला मिळाले. आता मी जर रिअरेंज करतो, काय करतो, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, ज्याच्या अगोदर अबाउट मला काढायचं आहे, ह्याचं पोटेन्शियल आहे व्ही आणि याचं पोटेन्शियल आहे झिरो. बघा आता मी बाकीचे, आता हा रेझिस्टन्स, हा रेझिस्टन्स कुठल्या पोटेन्शियलच्या अक्रॉस आहे? व्ही आणि झिरोमध्ये, म्हणजे व्ही आणि झिरोच्या मध्ये हा रेझिस्टन्स लावून टाकतो मी. हा झाला आर. ओके, हा आर, हा आर पण झिरो आणि व्ही मध्ये, झिरो आणि व्ही मध्ये किंवा व्ही आणि झिरो मध्ये एकच गोष्ट आहे. इथं आर लावला, हा झाला. आता हा पण झिरो आणि व्ही मध्ये, दॅट्स इट, सिम्पल. म्हणजे दिस सीमिंगली कॉम्प्लिकेटेड इक्वेशन सर्किट बिकेम सो सिम्पल नाव. आता हे किती सिम्पल आहे, एनी चाइल्ड कॅन टेल दिस नाव. हे किती झालं इक्विवेलेंट रेझिस्टन्स? आर बाय थ्री. आर 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 पॅरलल, हे तिन्ही पॅरलल झालं, आर बाय थ्री. म्हणजे आर इक्विवेलंटचा आन्सर काय आलं? आर बाय थ्री अक्रॉस ए बी. ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये अक्रॉस ए बीच काढतोय. पुढे ह्याचं बघू. आता हे कसं करायचं? ह्याच्यात पण सिरीज असं काही बघून कळत नाही सिरीज कुठलं आहे. अच्छा, पॅरलल पण वाटतंय का? मला सांगा, हा आर आणि हा आर पॅरललमध्ये घेऊन चालू का मी? नाही होणार. का पॅरललमध्ये चालणार नाही? कारण या आर आणि या आरचे दोन टोकच आहे, हे आणि हे आणि हे टोक, हे आणि हे टोक एकमेकांना जोडलेलं नाही आहे, मध्ये रेझिस्टन्स आहे. समजा इथं रेझिस्टन्स हा आर नसता, समजा हा आर नसता आणि हे असं कनेक्ट असतं, तर मला काय म्हणता आलं असतं? हा, तर मला मात्र म्हणता आलं असतं की हा आर आणि हा आर हे एकाच पॉईंट आहेत, मध्ये रेझिस्टन्स नाही आहे, एकाच पोटेन्शियलचे पॉईंट आहेत आणि ते एकाच पॉईंट आहेत. म्हणून त्या केसमध्ये हे आणि हे पॅरलल झालं असतं, पण या केसमध्ये इथं आर असल्या कारणाने हे यात हे दोन पॅरलल नाही आहेत, आणि यातला कुठलाच पॅरलल नाही आहे, सिरीज नाही आहे, नुसतं ऑब्झर्वेशननी कळत नाही आहे का. पण बघू, लेट अस सी जर आहे का. जेव्हा नुसतं ऑब्झर्वेशन काम करत नाही, आता बघा इथं पण असंच होतं ना, नुसतं ऑब्झर्वेशनने आपल्याला कळलं नाही अगोदर, पण नंतर जेव्हा आपण पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट केलं आणि ते रिअरेंज केलं, आता हे लहान वर्ग पण सांगतोय. बघा इथं ह्याचं पोटेन्शियल माना, काहीतरी ह्याचं माना झिरो, ह्याचं माना व्ही. आता हे व्ही म्हणलं की ह्याच्या अक्रॉस पण व्ही व्ही व्ही, ठीक आहे. आता हा झिरो म्हणलं की इथं पण झिरो, इथं पण झिरो. ओके, आता इथलं पोटेन्शियल मला माहीत नाही आहे. आपल्याला जे माहीत नाही त्याला आपण काय मानतो? अननोन एक्स. माना इथलं एक्स. आता इथलं एक्स म्हणलं की इथलं पण काय झालं? एक्स, कारण इथं मध्ये रेझिस्टन्स नाही आहे कुठलाच. कळतंय का? ओके, आता हे तिन्ही तिन्ही पोटेन्शियल आता मी हे रिअरेंज करतो. लेट मी रिअरेंज देम. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे आणि हा पॉईंट एक्स आहे. एचं पोटेन्शियल किती आहे? व्ही. बीचं पोटेन्शियल झिरो आणि हे एक्स पोटेन्शियल. तर प्रत्येक रेझिस्टन्स उचला आणि याच्यामध्ये रिअरेंज करा. व्हिडिओला सगळे पॉज करा आणि हे ट्राय करा. बरं, झालं असेल तर कम बॅक. हा रेझिस्टन्स मी इथनं उचलतो, हा इथनं उचलला. हा कशामध्ये? एक्स आणि झिरोमध्ये ना.
म्हणजे एक्स आणि झिरोमध्ये हा रेझिस्टन्स लावून टाकला, हाचं काम झालं. हा रेझिस्टन्स व्ही आणि झिरोमध्ये, म्हणजे व्ही आणि झिरोमध्ये हा रेझिस्टन्स लावून टाकला, ह्याचं काम झालं. हा रेझिस्टन्स एक्स आणि झिरोमध्ये, एक्स आणि झिरोमध्ये अजून एक रेझिस्टन्स, त्याचंही काम झालं. हा रेझिस्टन्स परत एक्स आणि व्ही मध्ये, एक्स आणि व्ही मध्ये हा रेझिस्टन्स, बरं ह्याचं काम झालं. हा रेझिस्टन्स एक्स आणि व्ही मध्ये, परत हा पण एक्स आणि व्ही मध्ये, एक्स आणि व्ही मध्ये, म्हणजे परत एक असा, ह्याचंही काम झालं. आता हे असं आलं, ओके हे आणि हे सर्किट, आता मला यातलं काय काढायचं आहे, ए आणि बीच्या अक्रॉस रेझिस्टन्स काढायचा आहे, काढा सिम्पल. हे काय झालं, आर आणि आर पॅरल मध्ये, म्हणजे हे झालं आर बाय टू. हे आर आणि आर पॅरल मध्ये, हे झालं आर बाय टू. हा आर बाय टू आणि हा आर बाय टू सिरीज मध्ये का, सेम करंट पास होतोय ए आणि बीच्या अनुसार, सेम करंट पास होतोय सिरीज मध्ये. आर बाय टू प्लस आर बाय टू झालं आर, ऍडिशन झालं ना सिरीज मध्ये. हे झालं आर, म्हणजे हे झालं आर, हे अख्खं झालं आर, आणि हा आर आणि हा आर पॅरल मध्ये, म्हणजे आन्सर आर बाय टू, म्हणजे आर इक्वेलंट काय आला आर बाय टू. हे कळलं नसेल तर एक मिनिट थांबा, भरपूर पब्लिक, जर कळत नसेल तर आपण असं करू, हे आर बाय टू होतं आणि हे आर बाय टू होतं ना, ओके आर बाय टू, आर बाय टू सिरीज मध्ये, म्हणून मी ह्याला आर बाय टू प्लस आर बाय टू आर ना, म्हणजे हे दोघांचं झालं आर. आता हा आर आर हा आर दोन्ही पॅरल मध्ये, म्हणजे काय झालं आर बाय टू, कळतंय, ओके कम बॅक टू दिस. ह्याच्यामध्ये पण बघून मला कळत नाहीये सिरीज काय पॅरल काय, तर व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट करा, सिम्पल होऊन जाईल काम. ह्याचं माना व्ही, ह्याचं माना झिरो, हे झिरो व्होल्ट म्हणलं की हे झिरो, हे झिरो, बस. अच्छा पण आता हे इथं झिरो 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 म्हणलं की हे पण झिरो आणि हे पण झिरो व्होल्ट, तुम्हाला कळत आहे का? हा आता हा व्ही म्हणल्यानंतर हे व्ही, हा व्ही म्हणल्यानंतर हा इथं पण आला व्ही आणि इथं पण आला व्ही, कळत आहे, ओके. रेझिस्टन्स वाटेत लागेपर्यंत चालत राहायचं, फाईन. आता परत रिअरेंज करू आपण, ह्याला रिअरेंज कसं करता येईल, एक पॉईंट घ्या ए, एक पॉईंट घ्या बी. हे एचं व्होल्टेज किती आहे व्ही व्होल्ट, बीचं आहे झिरो व्होल्ट. लावा सगळे रेझिस्टन्स वन बाय वन उचलून. हा रेझिस्टन्स कशामध्ये, व्ही आणि झिरोमध्ये लावला. हा रेझिस्टन्स पण व्ही आणि झिरोमध्ये लावला. हा रेझिस्टन्स पण व्ही आणि झिरोमध्ये लावला. हा रेझिस्टन्स हा पण व्ही आणि झिरोमध्येच आहे, हा पण लावला, ओके. हा रेझिस्टन्स पण व्ही आणि झिरोमध्ये, ओ रे बाप, सिम्पल चाइल्ड्स प्ले. नाउ द आन्सर इज आर रेझिस्टन्सेस, फाईव्ह रेझिस्टन्सेस इन पॅरलल, म्हणजे हे झाला आर बाय फाईव्ह. आर इक्विवेलंट झाला आर बाय फाईव्ह. आन्सर कळत आहे? बघा पुढचा प्रॉब्लेम. या क्लासमधले सगळे प्रॉब्लेम्स, जेव्हा तुम्हाला एखादी नवीन कन्सेप्ट कळली की लगेच पुढचे सगळे प्रॉब्लेम्स व्हिडिओला पहिले पॉज करा, स्वतः ट्राय करा आणि नंतरच तुम्ही सॉल्व्ह करा. सिमिलर प्रॉब्लेम, सगळे रेझिस्टन्सेस आर, फाइंड आर ए बी, आर इक्विवेलंट इन ए बी. बरं पॉज करून झाला असेल, ट्राय करून झाला असेल, बघा. अगेन बघून काय कळत नाही, ऍक्च्युली बघून कळायला पाहिजे. आता काय कळायला पाहिजे मला सांगा, हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे चारही पेरिफेरल पॉईंट एकाच पोटेन्शियलला असणार आहेत. एक सिम्पल गोष्ट आहे, म्हणजे हा रेझिस्टन्स, हे सगळे चारही रेझिस्टन्सचा एक पॉईंट इथं अटॅच आहे आणि दुसरा दुसरे पॉईंट इथं अटॅच आहेत बाहेरचे, म्हणजे चारही पॅरलल झाले. ऍक्च्युली बघून येतं कळायला पाहिजे, पण ठीक आहे. नाही जर कळलं बघून तर बघा, इथं जर तुम्ही मानला झिरो व्होल्ट, हे माना व्ही, हे व्ही, तर हे पण व्ही, तर हे पण व्ही, तर हे पण व्ही. करा रिअरेंज. इफ आय रिअरेंज दिस,
हे झीरो आणि हे व्ही, याच्यामध्ये एक चारही रेजिस्टन्सेस झिरो आणि व्ही, झिरो आणि व्ही मध्ये आहेत. दोन तीन चार, म्हणजे आन्सर आलं आर बाय फोर. चार रेजिस्टन्स आर 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 पॅरलल मध्ये, आन्सर आर बाय फोर, सिम्पल. ओके, आता ही झाली एक प्रकारचे प्रॉब्लेम्स जे तुम्हाला बघून पॅरल सिरीज केलं, फाईन. जे बघून पॅरल सिरीज करता नाही आलं त्यांना काय केलं मी, पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट केलं, त्यांनी प्रॉब्लेम होईल. ओके, त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व होईल. आता अजून काही, अजून वेगळे प्रकार बघू सर्किट सॉल्व्ह करायचे. पुढचा स्टार मारा व्हीट स्टोन्स ब्रिज. पुढचा स्टार मारा व्हीट स्टोन, गव्हातले खडे. व्हीट स्टोन ब्रिज, ओके. व्हीट स्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्या त्यांनी जे हे अरेंजमेंट करून ह्याचा काही यूज करून घेतला, त्याला व्हीट स्टोन ब्रिज फेमस झाला ते. व्हॉट इज व्हीट स्टोन ब्रिज ऑल टुगेदर, हे आहे काय व्हीट स्टोन ब्रिज? बघा, अशा पाच सिरीज, पाच पाच रेझिस्टन्सेस जर मी असे अरेंज केले, पाच रेझिस्टन्सेस मी असं अरेंज केले आर 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 आर, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा. आता अशा अरेंजमेंटला काय म्हणतात? व्हीट स्टोन ब्रिज. आता हे जरा चांगलं काढलं असतं मी अजून. सिमेट्री दिसली म्हणजे जरा सुंदर. ओके, ज्यामध्ये मी रेजिस्टन्सेस लावतो. ओके, देअर इट इज, आर 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 आर, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी. बघा, अशा प्रकारच्या अरेंजमेंटला म्हणतात व्हीट स्टोन्स ब्रिज. व्हीट स्टोन्स ब्रिज, ओके. व्हीट स्टोन्स ब्रिजला कसं असतं, हे पाच रेझिस्टन्सेस आहेत एकूण आणि असे अरेंज प्रकारे अरेंज केलेले आहेत. ओके, आता कशाला व्हीट स्टोन ब्रिज म्हणत नाहीत, ह्याच्यासारखं दिसतं पण व्हीट स्टोन ब्रिज त्याला म्हणत नाहीत, काय? समजा हे असे पाच आहेत रेझिस्टन्सेस, पण या सर्किट, या पाचच्या ग्रुपमध्ये समजा इकडनं आणि इकडनं करंट येतोय, हा पाचचा ग्रुप आहे. आता याच केसमध्ये मी इकडनं आणि इकडनं सप्लाय दिला ना त्याला, इकडनं इकडनं त्याला सप्लायच नाहीच आहे काही, दे आर फ्री. हा, पण या केसमध्ये मी इकडनं सप्लाय देतोय, तर दिस इज नॉट व्हीट स्टोन ब्रिज, ह्याला व्हीट स्टोन ब्रिज म्हणत नाहीत. दिस इज नॉट अ व्हीट स्टोन ब्रिज ॲट ऑल. व्हीट स्टोन ब्रिज ह्यालाच म्हणतात. नुसतं पाच असे रेझिस्टन्स दिसले म्हणून डोळे झाकून व्हीट स्टोन ब्रिज म्हणायचं का? तर नाही. व्हीट स्टोन ब्रिजला असंच करंट कनेक्शन पाहिजे आणि असं असून चालत नाही. का चालत नाही मला सांगा, ह्याची गरजच नाही काही काही करायची. हे जर असं कनेक्शन असेल आणि तुम्हाला इथं ए दिला आणि बी दिलाय, तर हे सगळ्यात सिम्पल आहे. कुठलं व्हीटस्टोन आणि हे काय करता येईल? हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत, हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत, म्हणजे कसं लिहिता येईल मला? असं करतो मी, हे असं झालं, हे झालं टू आर, हे झालं आर आणि हे टू आर, म्हणजे काय झालं? दिस इज ॲज गुड ॲज टू आर आर, म्हणजे वन अपॉन टू आर प्लस वन अपॉन आर प्लस वन अपॉन टू आर पॅरललमध्ये ना, म्हणजे काय झालं? दोन अन दोन चार, फोर बाय टू आर, म्हणजे आर बाय टू. फोर बाय टू आर म्हणजे आर इक्विवेलंट काय आला? आर बाय टू. ह्याचा आन्सर बी ए. हे तर ऑब्झर्व करून झालं, ह्याला व्हीट्सन ब्रिज म्हणायची गरज नाही. अशी वेगळी मेथड शिकायची गरज काय? ती इथं गरज आहे. आता मला सांगा, ह्याच्यात तुम्ही सिरीज काय पॅरलल काय कसं ओळखणार? बघा, करंट असं जातोय, असं हा आर आणि हा आर सिरीजमध्ये आहेत का एकमेकांच्या? वर्ड अरे काय प्रॉब्लेम आहे, स्ट्रेट लाईनमध्ये असा करंट गेला आणि असा आला, नाही. हा करंट जर असा आय वन गेला तर तो आय वनच्या आय वन असं जाईल का? नाही,
ह्याचा थोडा भाग असा जाईल, यातनं पण जाईल, सिंपल आहे, जाईल. ओके, तर त्यामुळे हे दोन्ही सिरीजमध्ये म्हणता येत का? तर नाही म्हणता येत. बरं, हे दोन्ही सिरीज आता ठीक आहे, सॉरी, लेट अस टेक इट. सगळे जर मी आर 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 घेतले तर गोष्ट वेगळी होते. मी जनरल घेतो, आर वन, आर टू, आर थ्री, आर फोर आणि हे आर फाईव्ह. आता कम बॅक, मी आर आर घेत नाही, आर वन आर टू वेगळे केलेले आहेत बरं का मी. ओके, याच्यात पण वेगळे केले असते तर आलं असतं ना मला, हे आर वन प्लस आर टू आलं असतं, आर हे असं आलं असतं आन्सर. निवे आता जरा स्पेसिफिक आलं आहे सगळं इक्वल घेतल्यामुळे, पण आता बघा मी सगळे वेगळे घेतले. मला एक सांगा, हा करंट असा जातो आहे, मला आर वन आणि आर थ्री सिरीजमध्ये आहेत का? तर नाही. का नाही? कारण जो करंट यातनं जातोय आय वन, त्यातला थोडा करंट इथं गेला, थोडा करंट खालनं गेला. म्हणजे जो करंट यातनं गेला तोच करंट यातनं नाही गेला, वेगळा गेला. कळतंय? त्या केसमध्ये हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत का? नाही. हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत का? तरी पण असं म्हणता येत नाही, असायलाच पाहिजे. कारण काही करंट असा गेला का यातला थोडा करंट इथं जाऊ शकतो, इथं आणि इथं. ओके, बरं, बाय द वे पॅरल म्हणता येत नाही, आर वन आणि आर फाय पॅरल आहेत का म्हणता येत नाही. नाही, कारण ह्याच्यामध्ये हा आहे विलन, हे दोन्ही सेम पोटेन्शियलच्या अक्रॉस नाही आहेत. हे दोन्ही पॅरल नाही म्हणतायत, हे दोन्ही पॅरल नाही म्हणतायत, हे दोन्ही पॅरल नाही म्हणतायत. अरे प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे न ते तर सिरीजमध्ये काही आहे आणि पॅरलमध्ये काही आहे. मग आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. तर जिथं जिथं तुम्हाला अशी अरेंजमेंट दिसेल तर तिथं सॉल्व्ह करायचे काही सिम्पल टेक्निक्स आहेत. बघा, तुम्हाला सांगतो मी, नोट डाऊन करून घ्या. व्हीटस्टोन्स ब्रिजचे दोन प्रकार पडतात. तर टू टाइप्स ऑफ व्हीटस्टोन ब्रिज, वन इज कॉल्ड बॅलन्स्ड आणि दुसरं अनबॅलन्स्ड. अच्छा, बॅलन्स्ड कशाला म्हणतात, अनबॅलन्स्ड कशाला म्हणतात? बॅलन्स अशाला म्हणतात, समजा या व्हीटस्टोनच्या नेटवर्कमध्ये समजा असं काहीतरी झोल झाला, तर ते काय व्हायला पाहिजे बघू मी सांगतो तुम्हाला. असं काहीतरी झालं की यातनं करंट जातच नाहीये, देर इज नो करंट पासिंग थ्रू मधला रेझिस्टन्स, यातनं करंट जातच नाहीये. जर असं झालं तर मी काय करतो? तर मला सांगा, आता मी म्हणू शकतो का की आर वन आणि आर थ्री सिरीजमध्ये आहेत? येस. का येस? कारण आता हा आय वन जो जाणार, या आय वन मधला कुठलाही भाग इथं जाणारच नाही, म्हणजे हा आय वनच्या आय वन सगळा आर थ्री मधनं जाणार. अरे यातनं करंट जातच जर नसेल तर इट इज ॲज गुड ॲज मी याला काढून टाकतो ना, तर मी याला काढून टाकतो. जर पाच मधनं करंट जातच नसेल तर याला जर मी काढून टाकलं, आता काय झालं? हे सिरीज झाले आणि ह्याचं इक्विवलंट आणि ह्याचं इक्विवलंट एकमेकांना पॅरलल झाले, दॅट्स इट, संपलं. ओके, पण हे व्हायला काय व्हायला पाहिजे? यातनं करंट जायला नाही पाहिजे, आर फाईव्ह मधनं करंट जायला नाही पाहिजे. ओके, अशा जर आय आर फाईव्ह मधनं करंट जात नसेल तर त्याला काय म्हणतात? बॅलन्स्ड. त्याला काय म्हणतात? बॅलन्स. म्हणजे बॅलन्स म्हणजे काय? नो करंट थ्रू मिडल रेझिस्टन्स. हे आपण आपल्या भाषेत लिहून घेतलेलं आहे, मिडल रेझिस्टन्स मधनं करंट जाणार नाही, अशाला काय म्हणतात? बॅलन्स्ड. आणि जर यातनं पण करंट जातोय, यातनं पण काही प्रकारे काही अमाऊंट ऑफ करंट जातोय, तर त्याला अनबॅलन्स म्हणतात. त्याला म्हणू आपण करंट पासेस थ्रू मिडल रेझिस्टन्स. कळतंय? बॅलन्स कशाला म्हणतात आणि अनबॅलन्स कशाला म्हणतात. ओके, आता मला सांगा, हे सर्किट जर बॅलन्स झालं तर मला सॉल्व्ह करायला सोपं आहे ना. बॅलन्स झालं म्हणजे आत्म करंट पास होत नाही, मी हे काढून टाकलं, मग काय सिरीज आणि पॅरलल झालं, सिम्पल. ओके, पण आता हे बॅलन्स कधी होतं त्याच्यासाठी आपण काहीतरी कंडिशन पाहिजे. दरवेळेला हे बॅलन्स होईलच का? तर नॉट नेसेसरी. मग ते बॅलन्स कधी होतं आणि कधी होत नाही बघा. मला एक गोष्ट माहिती आहे की करंट फ्लो का होतो. करंट फ्लो का होतो? करंट फ्लो होतो कारण पोटेन्शियलचा डिफरन्स असतो. तुम्हाला मी कालच्या क्लासमध्ये सांगितलं, याच्या अगोदर आपण चर्चा केलेली आहे. करंट फ्लो होतोच कशाला? कारण देर इज डिफरन्स आहे, पोटेन्शियलचा डिफरन्स आहे, म्हणून करंट फ्लो होतो. जर पोटेन्शियलचा डिफरन्सच नसेल, लक्षात घ्या, कुठली गोष्ट फ्लो व्हायला काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना.
बघा, देर हॅज बी सम मोटिवेशन. आता तुम्हाला मी सगळं नॉलेज ऑफ फिजिक्स इज कमिंग फ्लोईंग टुवर्ड्स यू. वाय? बिकॉज देर इज पोटेन्शियल डिफरन्स. बिकॉज आय नो फिजिक्स लिटिल बेटर दॅन यू, म्हणून ते फिजिक्स असं यायला लागलं आहे इथनं, माझ्याकडनं तुमच्याकडे यायला लागलं आहे. ओके, तुम्ही ज्या दुसऱ्याला शिकवता तेव्हा तुम्ही ज्याला शिकवता त्याला तुमच्यापेक्षा कमी माहिती पाहिजे. देन ओनली द नॉलेज विल फ्लो फ्रॉम यू टू यू, यू टू हिम. अरे पण समजा मी आणि माझा एक मित्र आहे, आम्ही दोघांना सेम फिजिक्स येतं, मला जितकं फिजिक्स आहे तेवढं तेवढंच त्याला येतं, तर द नॉलेज ऑफ फिजिक्स विल नॉट फ्लो फ्रॉम मी टू हिम. असं नॉलेज फ्लो होणारच नाही. का होणार नाही? बिकॉज नाव पोटेन्शियल इज सेम. हे सिंपल आहे, हे कॉमन सेन्स आहे ना. कुठली एखादं फ्लुइड जरी फ्लो होत असेल उतारावर, तर उतारावर फ्लो होतो ना, साध्या जमिनीवर फ्लो होत नाही, कारण प्रेशर डिफरन्स लागतो फ्लुइड फ्लो व्हायला. फॉर एनिथिंग टू फ्लो वी नीड सम मोटिवेशन, सम ड्रायव्हिंग फोर्स. ओके, नाउ कम बॅक. जर R5 मधनं करंट जायचा नसेल तर काय व्हायला पाहिजे? ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स झिरो व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स झिरो व्हायला पाहिजे. पोटेन्शियल झिरो होणं गरजेचं आहे का? तर नाही. म्हणजे याच्या अक्रॉस जर इथलं पोटेन्शियल जर एक्स असेल तर इथलं पोटेन्शियल पण काय पाहिजे? एक्सच पाहिजे. तर काय होईल? तर काय होईल? पोटेन्शियल. तर R5 मधनं करंट जाणारच नाही ना, ॲज सिम्पल ॲज दिस. ओके, समजा हा करंट आय आहे, तो आय करंट I1 आणि I2 मध्ये डिवाइड झाला. आय करंट डिवाइड झाला I1 आणि I2 मध्ये. ओके, आता सांगा ह्याचं पोटेन्शियल जर मी म्हणलं झिरो, ह्याचं म्हणूयात झिरो व्होल्ट, म्हणजे हे पण काय झालं? झिरो व्होल्ट. हे एक्स व्होल्ट, हे एक्स व्होल्ट, आणि ह्याचं मानूयात व्ही व्होल्ट, म्हणजे हे पण काय झालं? व्ही व्होल्ट. ओके, आता मला काय लिहिता येईल? आय कॅन राईट फॉर I1, फॉर दिस. मला कसं लिहिता येईल? पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू किती आहे ह्याचं पोटेन्शियल डिफरन्स या रेझिस्टन्ससाठी, काय मला लिहिता येईल का? आय कॅन से फॉर R1 असं लिहिता येईल का मला? व्ही इक्वल टू IR, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? एक्स मायनस झिरो. की आपण एक काम करू, आपण याला व्ही मानू, काही प्रॉब्लेम नव्हता झिरो मानला तरी, पण याला व्ही का मानू सांगतो. कारण मी काय घेतलेलं आहे, करंटची डायरेक्शन अशी घेतली ना, अशी घेतली ना, हां, म्हणून हे हायर पोटेन्शियल घेऊ आणि हे झिरो घेऊ ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इथं जर व्ही घेतला असता तर हा व्ही निगेटिव्ह आला असता, या झिरोपेक्षा कमी आला असता, तर ठीक आहे, त्यात काही चुकलं नाही, इथं काही चुकणार नाही, नो प्रॉब्लेम. पण हे व्ही घ्या, हे झिरो घ्या, टू बी बेटर ना. आता ह्याच्या अक्रॉस सांगा मला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? व्ही मायनस एक्स इक्वल टू IR. आय कॅन से I1 R1. अच्छा, याच्या अक्रॉस घ्या, ह्याच्या अक्रॉस काय लिहिता येईल? फॉर R2 काय लिहू मी? व्ही मायनस एक्स इज इक्वल टू I2 R2. ब्युटिफुल. दोघांचा रेशो घ्या, रेशो घेतला तर काय मिळेल मला? दिस अपॉन दिस इज 1 इज इक्वल टू I1 R1 इक्वल टू I2 R2. कळतंय का? अच्छा, आता आय कॅन से बिकॉज ह्याच्या अगोदर लिहिता येईल मला, हे एक्स घ्यायच्या अगोदर, की अज्यूम पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R5 इज XX. लिहा तिथं, बिकॉज पोटेन्शियल डिफरन्स इज झिरो अक्रॉस अक्रॉस R5, नो करंट फ्लोज, नो करंट थ्रू R5. That is, Wheatstone's bridge is balanced. Okay. बरे असं आलं, ठीक आहे. पुढे फॉर R3 कसं लिहिता येईल? आय कॅन से पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू आय. आता जो I1 असं जाणार तोच I1 इकडनं जाणार ना, का? यातनं करंटच फ्लो होत नाहीये. जो R2 असं जाणार तोच R2 इकडनं जाणार, का? यातनं करंटच फ्लो होत नाहीये. इज इट क्लिअर? पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू I1 R3. ओके, या R4 साठी काय आलं? फॉर R4 काय लिहिणार?
पोटेंशियल डिफरेंस एक्स आणि झिरो, एक्स मायनस झिरो इज इक्वल टू आय टू आर फोर, आय टू आर फोर याचा रेशो घ्या, टेकिंग रेशो काय लिहिता येईल मला, दिस अपॉन दिस बिकम्स एल एच एस बिकम्स वन, वन इज इक्वल टू आय वन आर थ्री अपॉन आय टू आर फोर. ओके, याच्यावर मला काय लिहिता येईल, आय कॅन से आर वन बाय आर टू इज इक्वल टू आय टू बाय आय वन ना, आर वन बाय आर टू इक्वल टू आय टू बाय आय वन लिहिता येईल. ओके, इथं काय लिहिता येतं मला, आर थ्री बाय आर फोर इज इक्वल टू आय टू बाय आय वन. ओके बघा, नाव लुक ॲट धिस अँड लुक ॲट धिस. मला एक सांगा, हे सगळं अनालिसिस कधी पॉसिबल आहे, जेव्हा हा व्हीटस्टोन्स ब्रिज बॅलन्स्ड आहे तेव्हाच पॉसिबल आहे. जर हा अनबॅलन्स्ड असेल, यातनं करंट फ्लो होत असेल, तर मग हा आय वन आणि हे काहीतरी वेगळाच करंट राहील, तो सेम राहणार नाही, मग हे अनालिसिस पॉसिबल होणार नाही. ओके, लुकिंग ॲट वन अँड टू, या दोघांचं एक साईड आर एच एस इक्वेट करा, इक्वेटिंग इक्वेशन्स वन अँड टू मला काय लिहिता येईल, आर वन बाय आर टू इक्वल टू आर थ्री बाय आर फोर. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्याचं जागा बदली केली तर मला असं पण लिहिता येईल, आर वन बाय आर थ्री इक्वल टू आर टू बाय आर फोर. ओके, असं पण लिहिता येईल, जागा बदलली ना मी या दोघांची. ओके, किंवा सिम्प्लिस्टिक फॉर्म, लेट अस टेक सिम्प्लिस्टिक फॉर्म, आर वन आर फोर शुड बी इक्वल टू आर टू आर थ्री. वा, हे दोन्ही तिन्हीचा अर्थ एकच आहे, इक्वेशन एकच आहे, मी तर फक्त जागा इकडं तिकडं हलवाहलवी केली आहे. बघा, नाव लिसन, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस, दिस इज कंडिशन फॉर बॅलन्स्ड व्हीट स्टोन्स ब्रिज. व्हॉट इज धिस, इज दिस कंडिशन फॉर बॅलन्स्ड व्हीट स्टोन ब्रिज. अच्छा, म्हणजे काय बघा, आर वन इंटू आर फोर शुड बी इक्वल टू आर टू इंटू आर थ्री. म्हणजे कुठल्याही व्हीट स्टोन ब्रिजमध्ये जर समोरासमोरच्या रेझिस्टन्सेसचा, अपोजिट साईड्सच्या रेझिस्टन्सेसचा प्रोडक्ट जर कॉन्स्टंट असेल, म्हणजे दिस इंटू दिस शुड बी इक्वल टू दिस इंटू दिस, असं जर असेल तर काय मला म्हणता येईल, दिस इज कंडिशन फॉर बॅलन्स. मला म्हणता येईल की तो व्हीट स्टोन ब्रिज बॅलन्स्ड आहे. बॅलन्स्ड आहेचा अर्थ काय, आर फाईव्ह मधनं करंट जात नाही, आणि आर फाय मधनं करंट जात नाही तर मला हे सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे. मग आर फाय ची व्हॅल्यू काही असू दे, डझंट मॅटर, ही एक लाख ओहम असू दे किंवा एक ओहम असू दे, डझंट मॅटर, यातनं करंट जातच नाहीये तर काय फरक पडतो, त्याचा असून नसल्यासारखा तिथं तो रेझिस्टन्स, कळतं तुम्हाला. ओके, हेच एक एक्झाम्पल बघूयात आपण, मग तुम्हाला जास्त चांगली आयडिया येईल. ओके, समजा हे चार ओम आहे, सहा ओम आहे, आठ ओम आहे, तीन ओम आहे, आणि मध्ये काहीतरी पाच ओम. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी आहे. फाइंड इक्विवेलेंट रेझिस्टन्स अक्रॉस ए अँड बी, सिंपल काय आहे. आता बघायला गेलं तुम्हाला, आता हे व्हीटस्टोन ब्रिज आता कळलंय म्हणून बरं वाटतं, पण समजा हे कळलेलं नाही आहे किंवा हे शिकवायच्या अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम दिला असता, तुम्ही त्यात किती डोकं फोडलं असतं. पहिला मग हे एक रेझिस्टन्स काहीतरी अननोन एक्स घ्या पोटेन्शियल, इथलं मग इथलं पण अननोन वाय घ्या, त्याने काही होतच नाही, तुम्ही ते रिअरेंज करून बघायचा प्रयत्न करा, काही होत नाही, असंच येतं हे सॉल्व्ह करायचं. दुसरा पद्धत आहे, बाकीच्या पद्धती आहेत पण लॉंग कट आहेत सगळ्या. ओके, त्यामुळे पण आता विथ दिस नॉलेज दिस बिकम सो इझी. बघा, इज दिस अ व्हॅलन्स व्हीट स्टोन ब्रिज, बघू चेक करू, ऑपोजिटचा प्रोडक्ट तोच पाहिजे, सहा चौक चोवीस, आठ त्रिक चोवीस, येस. म्हणजे दिस इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॅलन्स व्हीट स्टोन, बॅलन्स्ड व्हीट स्टोन ब्रिज. याचा अर्थ नो करंट थ्रू फाईव्ह ओहम, फाईव्ह ओहम मधनं करंट फ्लो होत नाही. ओके, गुड न्यूज, यातनं करंट फ्लो होत नाही म्हणजे हा रेझिस्टन्स असून नसल्यासारखा आहे,
उडवून टाका त्याला, करंटच फ्लो होत नाही, काय त्याचं कामच नाही. ओके, आता फाइंड इक्विवेलेंट रेझिस्टन्स अक्रॉस ए अँड बी. 4 आणि 3 7, 8 आणि 6 14, वरती आला 7, हे झालं सिरीजमध्ये ना, हे काय झालं 7 आणि हे काय झालं 14. पॅरलल 7 आणि 14 काय करता येईल, 1/7 + 1/14 काय होतं हे 3/14, म्हणजे आन्सर आहे 14/3 आन्सर. कळत आहे का? दॅट्स इट, हे किती सिम्पल झालं. अगोदर ते अवघड वाटत होतं, म्हणजे मेनी रेझिस्टन्सेस. मग तुम्हाला इथनं पुढे जिथं कुठं अशी अरेंजमेंट दिसेल तेव्हा तुमच्या डोक्यात एक क्लिक झालं पाहिजे पटकन, की अरे एकदा चेक करू हे व्हीटस्टोन ब्रिज आहे का. सगळ्यात पहिल्यांदा असं दिसलं म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज डोळे झाकून म्हणायचं का, तर नाही. नुसतं 5 रेझिस्टन्सेस दिसले तर व्हीटस्टोन ब्रिज असायलाच पाहिजे का, तर नाही. सगळ्यात पहिला व्हीटस्टोन ब्रिज आहे का हे बघावं लागेल, नंतर बॅलन्स अनबॅलन्स चेक करा ना. ओके, 5 रेझिस्टन्सेस आहेत आणि करंट या फॅमिलीमध्ये करंट सप्लाय किंवा एक्झिट आणि इनपुट कुठं होतं, येथे या 2 पॉईंटपर्यंत झालं पाहिजे. या 2 पॉईंटपासून झालं एक्झिट इनपुट तर चालणार नाही, ते बॅलन्स वेस्टोन नाही, ते तर अजून सोपं जाईल, याच्यापेक्षा सोपं झालं ते. मग असं तुम्हाला दाखवलं सॉल्व्ह करून. ओके, झालं, व्हीटस्टोन ब्रिज आहे, व्हेरी गुड. आता बॅलन्स्ड आहे का बघा, समोरासमोरचा प्रोडक्ट जर सारखा असेल तर काय झालं ते बॅलन्स आहे. बॅलन्स आहे, अगेन गुड न्यूज, म्हणजे आर फायला उडून टाका मधल्या. उडवला आर फाय तर दिस इज बिकम द सिम्पलेस्ट प्रॉब्लेम. हे नोट डाऊन करा. बघा, नोट डाऊन करून झालं असेल, पुढे बघू. हे झालं बॅलन्स्ड. अनबॅलन्स जर असेल, अच्छा ठीक आहे, अनबॅलन्स ते दिलं एक्झाममध्ये, काय करू. अनबॅलन्ससाठी आपल्याला एक वेगळी मेथड आहे, ती व्ही आय मेथड आहे. व्ही आय मेथड ती मी तुम्हाला सगळ्यात शेवटी शिकवणार आहे. आय विल टीच यू ॲट द एंड. आता आपण ह्याचे जरा काही व्हरायटी बघूयात ह्याचे प्रॉब्लेम्स. ओके, पुढे बघा, 2 एक्झाम्पल्स असे. आता हे बघायला गेलं तर ह्याचा आणि व्हीटस्टोनचा काय संबंधच नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे. अरे पण लक्षात घ्या, हा व्हीटस्टोन ब्रिजच आहे. व्हीटस्टोन ब्रिज लक्षात घ्या, करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये कंडक्टरचा शेप किंवा सर्किटचा शेप मॅटर करत नाही ना. मगाच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला असं दाखवलं व्हीटस्टोन ब्रिज, असं होतं ना व्हीटस्टोन ब्रिज मगाशी. आता फक्त कसं आहे, हे तर शेप चेंज झाला आहे, बाकी काय नाही. बाकी हे आहे तेच आहे, इतर रेझिस्टन्स होते, इतर तसे रेझिस्टन्स आहेत. कळत आहे का तुम्हाला, हा शेप आणि तो शेप, शेपवर डिपेंड करतं का, नाही करत. ओके, सो दिस इज ऑल्सो व्हीटस्टोन ब्रिज ओनली. असं गरजेचं नाही की ते दिसायला स्क्वेअर दिसलं पाहिजे, दिसायला स्क्वेअर दिसलं पाहिजे गरजेचं आहे, तर नाही. दिस इज नथिंग बट व्हीटस्टोन ब्रिज. ओके फाईन, मग काय, व्हीटस्टोन ब्रिज तरी आहे पण बॅलन्स्ड आहे का बघू. समोरासमोरचा प्रोडक्ट काय पाहिजे, सारखा पाहिजे. 8 × 16 = 4 × 16, येस डन. म्हणजे देर इज नो करंट थ्रू 3 ओहम, नो करंट, म्हणजे हे बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज आहे. लक्षात घ्या, तुम्ही हे सगळ्या ज्या गोष्टी लिहिताय, तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या लिहिता आहे, मी जे आता जे काही सगळं बोलतोय, हे सगळं तुम्ही नीट तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. कारण लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा हे रिवाईज करायचं आहे तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की सरांनी तेव्हा तो पॉईंट सांगितला होता. तुम्ही डायरेक्ट जर असं लिहिलंय आणि आन्सर खाली लिहिलं तर तुम्हाला ते कदाचित कळणार नाही की ते कुठनं आलं आन्सर. जेव्हा तुम्ही रिवाईज कराल तेव्हा मी तुम्हाला जे सांगतोय ते काळजीपूर्वक लिहा, आपल्याला लिहिणं फार गरजेचं आहे. कम बॅक, यातनं करंट पास होत नाही, म्हणजे बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज आहे. म्हणजे काय झालं हे, म्हणजे ॲज गुड ॲज मी हे काढून टाकतो ना म्हणणं, करंटच पास होत नाही आहे. म्हणजे काय झालं, 8 × 4 = 12, 4 × 2 = 6, 12 × 6 म्हणजे हे 3/12 आन्सर 4 ओहम. कळत आहे का? ओके, कम बॅक टू दिस. अरे बापरे, मला सांगा, हे पण व्हीटस्टोन ब्रिजच आहे. कॅन यू इमॅजिन, हा मधला रेझिस्टन्स. बघा, होत असेल इमॅजिन, व्हेरी गुड. नसेल होत तर बघा,
ह्याला माना 0 व्होल्ट, म्हणजे हे 0 व्होल्ट तर काय, हा 0 व्होल्ट, पण आता हा 0 म्हणलं की इथं जाता येत नाही कारण मध्ये रेझिस्टन्स आहे. ह्याला व्ही माना, हे व्ही म्हणलं की हे व्ही, पण हे व्ही इथं प्रोपगेट होत नाही कारण मध्ये रेझिस्टन्स आहे. बरं, मी ह्याला मानतो एक्स आणि ह्याला मानतो वाय. आता कसं करतो बघा, हे 0 व्होल्ट, हा व्ही व्होल्ट, इथं एक्स आणि इथं वाय. शेपवर डिपेंड करत नाही, कनेक्शन्सवर डिपेंड करतं. अख्ख्या चॅप्टरमध्ये कुठल्याही सर्किटमध्ये सर्किटचा शेप डिपेंड करत नाही, सर्किटच्या कनेक्शन्सवर डिपेंडन्सी असते. येस, शेपवर डिपेंडन्सी नसते. ओके, नाव लिसन, हा रेझिस्टन्स उचलला 5 ओहम उचलला, तो 0 आणि x मध्ये 5 ओहम, 0 आणि x मध्ये. हा 5 ओहम एक्स आणि वाय मध्ये, हा 2 ओहम 0 आणि y मध्ये. किती आहे हा, 2 ओहम आहे. ओके, हा 10 ओहम एक्स आणि व्ही मध्ये, हा 4 ओहम व्ही आणि वाय मध्ये. ओके, आणि हा तुमचा तो पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, तुम्हाला काढायचं आहे. घ्या तुमचं व्हीटस्टोन ब्रिज. कळलं हे कसं व्हीटस्टोन ब्रिज आहे? अच्छा, पुढे बघू बॅलन्स आहे का. 5 चौक 20, 10 दुने 20, बॅलन्स आहे. म्हणजे यातनं करंट जात नाही, म्हणजे वरती झाले 15 आणि खालचा रेझिस्टन्स 6. 15 आणि 6 त्याच्यामध्ये पॅरल मध्ये काढा, ते मी करत बसत नाही. कळत आहे? ओके, बघूयात पुढे. पुढचं बघा. ओके, आता वरचा जरा चैतन्य अकॅडमी बॅनरमुळे झाकला गेलाय. ओके, परत ड्रॉ केलं मी. असं बघा सर्किट आहे. ओके, मागच्या एक्झाम्पल्स पर्यंत आपण काय बघितलं, की सर्किट त्या शेपवर डिपेंड करत नाही, तो व्हीटसन ब्रिज आहे का नाही त्याच्या कनेक्शन्सवर डिपेंड करतो. म्हणजे इथनं पुढे तुम्हाला जिथं जिथं 5 रेझिस्टन्स दिसतील, 5 रेझिस्टन्स 5, तर तुम्ही काय चेक केलं पाहिजे, हा व्हीटसन ब्रिज तर नाही आहे ना. हा जर सिम्पल जर पॅरल सिरीज होत असेल तर त्याची गरज नाही, पण 5 रेझिस्टन्स असे होत असतील ज्याचं पॅरल सिरीज बघून होत नाही आहे, व्होल्टेज डिस्ट्रीब्युशननी पण होत नाही आहे, त्यांना तुम्ही काय चेक केलं पाहिजे, ते व्हीटसन ब्रिज तरी नाही आहे ना. आता ओके, हे तुम्ही करायला पाहिजे. नाव कम बॅक टू दिस. आता इथं तरी भरपूर रेझिस्टन्स दिसतात, 1 2 3 4 5 6 7 आहेत रेझिस्टन्सेस, 7 रेझिस्टन्स. आता तरी व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे ती पॉसिबिलिटी बघा. मला एक सांगा, हे सगळं 7 आहेत बरोबर आहे, पण मला सांगा बघून मला काही पॅरल सिरीज करता येतं का. म्हणून सांगतो तुम्हाला, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सगळ्यात पहिला तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही पहिला चेक केलं पाहिजे पॅरल सिरीज होतं का. बघा मला एक सांगा, या ऑब्झर्वेशन करायच्यामध्ये तुम्हाला याच्यात कुठलं डायरेक्ट पॅरल आणि सिरीज दिसत आहे का. गिव्ह इट सम टाइम, पाहिजे असेल व्हिडिओला पॉज करा आणि विचार करा, स्वतः विचार करायची शक्ती डेव्हलप करा. लक्षात घ्या, प्रॉब्लेम मी 1000 घेतले तरी तुमचं डेव्हलपमेंट जोपर्यंत थिंकिंग होत नाही, थिंकिंगची डेव्हलपमेंट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम येणार नाही. माझं सॅटिस्फॅक्शन होईल, मी भरपूर तुमच्या 1 डझन प्रॉब्लेम घेतले. सगळेजण व्हिडिओ पॉज करा आणि प्रयत्न करा. बघा, प्रयत्न करून झाला असेल तर तुमच्यापैकी किती लोकांना कळलेलं आहे हे बघा. मला सांगा, हे 2 रेझिस्टन्सेस एकमेकांना पॅरलल आहेत का. का पॅरलल आहेत? या दोन्ही रेझिस्टन्सचा एक पॉईंट इथं कनेक्टेड आहे, कॉमन आहे, आणि ह्याचा समजा ह्याचं व्होल्ट पोटेन्शियल म्हणलं व्ही, आणि ह्याचं पोटेन्शियल जर मी एक्स मानलं तर हे पण एक्स झालं ना. कळत आहे? ओके, ह्याचा अर्थ काय, हा 6 ओहम रेझिस्टन्स व्ही आणि एक्सच्या मध्ये आहे, आणि 12 ओहम रेझिस्टन्स पण व्ही आणि एक्सच्या मध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे, 2 रेझिस्टन्सेस जेव्हा अक्रॉस पोटेन्शियल सारखं असतं तेव्हा काय असतं, तेव्हा काय असतं, दे आर इन पॅरलल. ओके, चला, म्हणजे काय, आता हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. तसंच मला म्हणता येईल का, ह्याला जर मी वाय म्हणलं आणि ह्याला व्ही म्हणलं, तर वाय हे जर असेल तर हे पण वाय झालं. मग मला म्हणा, मला सांगा, हे 2 रेझिस्टन्स पण एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत का. आहेत. कसं काय पॅरलल मध्ये एकमेकांना, कारण हा पण वाय व्ही मध्ये आहे आणि हा पण वाय व्ही मध्ये आहे.
म्हणून हे दोन्ही पण पॅरलल आहेत. अच्छा मग मी काय करतो, या दोन्हींना पॅरलल जोडून टाका. 6 आणि 12 चा पॅरलल किती होतो? 6 आणि 12 बघा, 6 आणि 12 तर पॅरल होतो 1/6 प्लस 1/12 हे काय झालं 3/12 म्हणजे 1/4 याचा उलटा म्हणजे 4 म्हणजे ह्या दोघांचा इक्विवलंट झाला 4 ओहम. अच्छा 6/6 चा पॅरलल, 6/6 चा पॅरलल होतो 3 म्हणजे ह्याच्यात हे मी काय करतो दोघांनाही काढतो आणि एकच जोडून टाकतो इथं 3. बघा मी काय केलं तुम्हाला कळले. आता बघा हा वाय आहे म्हणलं की हा वाय झाला, हा तो व्ही तो ऑलरेडी आहे, हा एक्स म्हणलं की हा एक्स झाला. ओके आता बघा किती रेझिस्टन्स झाले, आता 5 झाले रेझिस्टन्स, 1 2 3 4 5. आता चेक करा हे व्हिटस्टोन आहे का, कसं आहे का बघा हे आहे. हे तर मगाचाच प्रॉब्लेम आहे, हा मगाचाच प्रॉब्लेम आहे ना, तेव्हा फक्त लाईन स्ट्रेट लाईन काढल्या होत्या, इथं कर्व आहेत. चेक करा व्हिटस्टोन ब्रिज आहे का, बॅलन्स्ड आहे का आणि टेल मी आन्सर. याचा आन्सर मला ग्रुपवर टाका, हे सगळे ग्रुपवर टाका आन्सर. अच्छा फाईन बघा पुढचा प्रॉब्लेम. आता लक्षात घ्या आपण हे व्हिटस्टोन ब्रिज शिकतोय ना त्याच्याच अनुषंगाने प्रॉब्लेम असणार म्हणून तुम्हाला लगेच तुम्ही तसा विचार करताय, पण जेव्हा आपण सगळा सिलेबस एकत्र स्टडी करू, तुम्ही फुल सिलेबसवर टेस्ट द्याल, तेव्हा तुम्ही असं सर्किट बघून तुम्हाला व्हिटस्टोन स्ट्राईक होणं, हां दॅट नीड्स प्रॅक्टिस. आता मला सांगा इथं किती रेझिस्टन्स आहेत, 1 2 3 4 5 6 6 सरांनी आम्हाला 5 रेझिस्टन्स शिकवलं व्हिटस्टोन ब्रिज, 6 होता का, करून बघू. मला सांगा ह्याचं पोटेन्शियल व्ही घ्या आणि ह्याचं पोटेन्शियल 0 घ्या. अच्छा हे व्ही घेतलं 0 घेतलं व्हेरी गुड, पण आता व्ही घेऊन काही फायदा नाही कारण इथलं पोटेन्शियल काहीतरी एक्सच घ्यावं लागेल मला अननोन. बर इथलं पोटेन्शियल पण अननोनच घ्यावं लागेल, वायच घ्यावं लागेल. बर रिअरेंज करता येईल का मला, बघा कसं करता येईल. बघा हे घ्या, हे व्ही घ्या आणि हे 0 व्होल्ट घ्या आणि हे एका ठिकाणी एक्स घेऊ एका ठिकाणी वाय घेऊ. बघा काय करता येईल, हां एक एक रेझिस्टन्स उचला आणि त्या ठिकाणी लावा. हा उचला, हा कशामध्ये, ए आणि बी मध्ये, ए आणि बी मध्ये, व्ही आणि 0 मध्ये. मी काम करतो, हा तो सगळ्यात शेवटी लावतो, मी सगळ्यात शेवटी लावतो, तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. फाईन आपण इथनं बघू, हा एक्स आणि 0 मध्ये. ओके आर एक्स आणि 0 मध्ये, हा एक्स आणि वाय मध्ये, आर ओके कुठला एक्स आणि वाय मध्ये होता, ओके हा हा हे दोन झाले, हे तिन्ही झाले, हा वाय आणि व्ही मध्ये, ओके हा वाय आणि ओ मध्ये, ओके आणि हा एक्स आणि व्ही मध्ये. वाव हा तुमचा पॉइंट ए, हा तुमचा पॉइंट बी, तर एक राहिलेला आहे, हा राहिला आहे, हा ओ आणि व्ही मध्ये, ओ नाही 0 आणि V मध्ये. मी ह्याच्या अगोदर ओ म्हणलं असेल तर ते निग्लेक्ट करा, आय मीन्ट 0 नॉट ओ. अच्छा आता ह्याच्यात लावायचं आहे मला, पण मध्ये कनेक्शन नाही आहे कुठंच, मी असं करतो ना, काय प्रॉब्लेम, एक रेझिस्टन्स मी 0 आणि B मध्ये लावला आणि मला तर कशाचा अक्रॉस पाहिजे, या ए आणि बीच्या अक्रॉस पाहिजे रेझिस्टन्स. परत झाला व्हिटस्टोन ब्रिज. आता हे एक ऑड मॅन आहे सोडा, पण हे तरी झालं ना व्हिटस्टोन ब्रिज, कळतंय का, हे व्हिटस्टोन ब्रिज आणि ह्या एक ठीक आहे ऑड मॅन आहे, काय प्रॉब्लेम तुम्हाला. मी व्हिटस्टोन ब्रिजला व्हिटस्टोन ब्रिजच्या पॅरल एक रेझिस्टन्स लावला, पण हे तरी व्हिटस्टोन ब्रिज झालंच ना. आता सांगा हे आर आर, मला सांगा हे बॅलन्स आहे का, येस प्रोडक्ट आर स्क्वेअर, आर स्क्वेअर इक्वल सेम बॅलन्स, म्हणजे यातनं करंट 0 म्हणजे वरती हे दोन झाले सिरीजमध्ये, म्हणजे वरचे झाले 2R, हे पण झालं 2R, आता 2R आणि R झाले पॅरललमध्ये, दिस बिकम्स 2R आणि R.
आंसर किती सिंपल झालं. जर आपल्याला व्हीटस्टोन शिकायच्या अगोदर हे असं दिलं असतं प्रॉब्लेम तर टफ झालं असतं. अरे बापरे आता काय करू कुठं करू काय करू. बट नाव दिस इज व्हीटस्टोन अँड नथिंग बट इट इज बॅलन्स व्हीटस्टोन नॉट जस्ट एनी व्हीटस्टोन. ह्याचं आन्सर किती येतं? 1 + 1 = 2, 2 × 2 = 4. दिस इज बिकम्स R/2. हे 2R 2R झाले R ना, आणि R पॅरल म्हणजे R/2. ओके हे असं आन्सर आहे. ठीक आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळले असतील अशी आशा आहे. आपण इथं थांबूयात या क्लासमध्ये.